74 व्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण राजपथावर भारताच्या सामर्थ्याचं शानदार संचलन देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह बीड जालना बुलडाणा नेवाशात अवकाळी पाऊस काढणीला आलेल्या पिकांना फटका शेतकरी चिंतेत जुन्या पेन्शन योजनेबाबत शिंदेंपाठोपाठ फडणवीसही सकारात्मक जुनी पेन्शन लागू करण्याची धमक केवळ आमच्यातच शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारात फडणवीसांची ग्वाही राज्यात पुढच्या 3 महिन्यात 30,000 शिक्षकांची भरती करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आज उद्धव ठाकरेंचा दौरा जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी दिघेंच्या पुतळ्यालाही करणार अभिवादन शरद पवार लेफ्टला पाहतात राईटला हात देतात प्रकाश आंबेडकरांचा टोला वंचितची युती शिवसेनेशी मवी अशी नाही आंबेडकरांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24